एखादी डिशनरी बॉटल द्यावर, कारण की लईच बारीक साईज आहे, म्हणूनच आहे तिथं घरी बाटली असून तिथे पडलेली अँड्री डिशनरी सगळ्यात विषारी वय तो बच्चे दिलेले दिसते तिथं तिने घे अजून खाली काय नाही भारतातलं सगळ्यात विषारी गोनच बिंदू आहे रसल विषारी रसल वायपरी घ्या पास्ट इकडे बाट पुढे आणली का बाटली जायचं नाही म्हणता बाटली कुणी आणली असं ते नाही लहान आहे ना त्यामुळे एवढं धरता येत नाही तिथले तिथे अरे बोनस बारीक बच्चे दिलेले दिसते तिथं याशु बच्चे सोडी ती माहिती का सगळं इथं ती का आता हे पांगले असते हे कसं सापडलं हे हप्ते भराचे असणार इथे अरे लय अग्रेसिव्ह असतो काय होत का आता हे किती बारीक साईज आहे त्याचा आवाज नाही ऐकलं तो अजून ते बच्चे म्हणून काय एवढं नाही मोठा चव आणि एवढा चव विसारख सोडणार पिल्ल दिले ती वावरा पिल्लची इथं हे झाकण कुठे होई हे असे लय वावरा सर पिल्ल झाले असते एका वेळेस अंडे देत ना असं डायरेक्ट पिल्ल सोडित मग मित्रांनो पाहू शकता गोनसचा बच्चा आहे बीबी गोनस रसल वायपरचा बीबी मित्रांनो हा जरी चावला तरी तेवढंच विष सोडतो याचे डायरेक्ट बच्चे बोनसचे बच्चे न डायरेक्ट सोडले जाते पाहू शकता किती सुंदर आहे पूर्ण काढतो मित्रांनो मी आता त्याला हे पाहू शकता एकदम खूपच छान दिसतोय बच्चे पण तसेच असतात मित्रांनो फक्त याचा कलर साईज वाढताना याचे फिकट ज्यावेळेस मोठा होतो ना त्यावेळेस आहे ना याचे फिकट फिकट कलर होऊन जातो आता बा तुम्ही पाहू शकता किती हे होतो ॲग्रेसिव्ह पण तसा आहे त्याला जवळ घेतो थोडी आपण त्याला निसर्गात सोडण्यासाठी आलतो त्याचं तोंड बघा मित्रांनो त्रिकोणी आकाराचं आहे मित्रांनो माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा मोबाईल ऐकून आता आपण त्याला निसर्गात सोडून